पेडण्या सावन काणकोण मेरेन, वास्को सावन दिवचल सत्तरी मेरेन, मडगांव साश्ट राजधानी पणजे ते गोंयच्या गांवगिऱ्या खाची कोनशा मेरेन गोंय गोंयकार गोंयकारपणाची पल्स पळोवया सिटीग्रामात. सेदा गोवा एम्प्लॉई युनियन आयज साउथ गोवा एम पी नरेंद्र सावयकर हांकां मेळ्ळें आनी तांच्यांनी भरपूर प्रयत्न केले की मायनींग सुरू जावपाक लागून दोनी जे खासदार आहात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन मागणी करची आणि बेगोबेग मायनींग हे सुरू करचे. त्याच पद्धतीन साउथ गोवा एम पी नरेंद्र सावयकरान तांकां एश्युरंस दिल्ले आसा की ज्यो बातम्यो प्रसार माध्यमांच्यान येता तसे कांयच अजून रिजेक्शन मायनींग जे प्रस्तावाचे रिजेक्शन केल्ले ना, तेन्ना काही तेप तुम्ही मासे रावात आणि रोकडेच मायनींग पॉझिटिव्हली आम्ही सगळे जण सुरू करपाक सोदता. आम्ही आयज साउथ गोवाच्या खासदाराक मेळपाक आयले किद्या, तर तेन्ना की त्याका विचारपाक की स्टेटस किती असा, ॲट प्रेझेंट किती असा, जे अमेंडमेंट जे किती करता म्हणून सरकार जे सांगता पण त्याचा स्टेटस किद्या तो आमकां एमपीन सांगला. त्याचबर आम्ही एमपीक अशेंय सांगला की 2012 जेन्ना मायनींग बंद झाली तेन्ना जवळजवळ आमचे गोवा मायनींग पीपल फ्रंट जो आसलो पळय तो जवळजवळ 7 फावटी त्यांना प्रायम मिनिस्टर मेळवलो त्या डेलिगेशनाक. पण आयज किदें जालां, मार्चा नंतर अजून पर्यंत प्रायम मिनिस्टर मेळूंक ना. सो आम्ही त्याचे कडेन अपॉइंटमेंट मागला बिफोर पार्लमेंट सेशन, ती आमकां अपॉइंटमेंट दिवची आणि ते सांगला की आमकां दिल्ली बसपाचे आणि वचपाचे आणि करू नका जंतर मंतराचेर. जर जर तशी पाळी येयली जर तूं आमच्या वांगडा थंय जाय. आणि तांकां हांवें एकूण सगळो हेचे संबंदान अमेंडमेंट जो आसा तो करपाच्या खातीर जे कितें पावलां सरकारान मारल्यात, गोंयच्या सरकारान बरयल्लें पत्र आसतलें, सेंट्रल गव्हर्नमेंटान तेजे खातीर जे प्रयत्न चालू आसात ते तेजी सगळी म्हायती तेंच्या मुखार दवरलेली आसा. आणि केंद्र सरकार जो आसा हो सगळ्या हातून गंभीरपणान खरें म्हणजे सगळ्या प्रश्ना कडेन पळयता. एक एक फावट बातमी जी येतात ती मिसलेडींग बातमी आयल्ल्या कारणान मागीर एक लोकांक एक कामगारां भितर किंवा मायनींग डिपेंडंटा भितर एक भंय निर्माण जालो. त्या तांकां तें सांगिल्लें आसा की त्या बातमीच्या आधाराचेर तुमी कसलोच भंय मनान दवरूं नाकात, कारण खंयच्याच पद्दतीन सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान स्टेट गव्हर्नमेंटा कडेन दिल्लो प्रपोजल रिफ्यूज केला अशा पद्दतीचें कसलेंच पत्र ना. आणि ताका लागून आमचो जो प्रयत्न आसा हो प्रयत्न पूर्णपणान चालू आसा. सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या सगळ्या मिनिस्ट्री आसतल्यो, एजन्सीज आसतल्यो, त्यांच्या वांगडा लिडरशीप आमची आसा, त्यांच्या वांगडा आमचे उलोवप करून ते खरें म्हणजे येता त्या सेशना भितर हो बील हाडपाच्या संबंदानूय प्रयत्न चालू आसा. त्याचबरोबर हे एकूण सगळो हो प्रश्न सुटावो जावचो हेचे खातीर जे जे कितें स्टेट गव्हर्नमेंटा स्टेट गव्हर्नमेंटाच्या माध्यमांतल्यान सुद्दां जे प्रयत्न करप चालू आसा ते आमचे सगळ्यांचे चालू आसा. राती खारेवाड्या फिशिंग जेटीचेर थंय मर्डर झालो. दोन लेबर जे आसले ट्रॉलराचेर तांची झगडी झाली आणि एक लेबरान दुसरे लेबराचेर माथ्यार दांडो मारून थंय मर्डर झालो. वास्को पुलिसेन हांगा इमिजिएटली ॲक्शन घेऊन ते अक्युजाक धरलेलो आसा आणि फुडली तपास चालू आसा. प्रुडंट मिडिया खातीर वास्कोच्यान विक्रम नायक. मर्डर केस रजिस्टर्ड एट वास्को पुलीस स्टेशन विच टूक प्लेस लास्ट नायट एट बिटवीन 22:00 to 22:30 hours, wherein one laborer, namely Yakub Lugan, age 35 years, native of Sundargarh, Orissa, assaulted another laborer, namely Mithun, alias Samir, age 30 to 40 years, full details not known, with a wooden danda, whereby he succumbed to the injuries. On the spot, he was declared brought dead at Kodi Hospital, Chikali. The accused person was located at Vasco and he was brought at the police station and presently placed under arrest. We will be producing before the magistrate to seek his police custody. Detail scene of offence Panjama has been drawn in this case. Further investigation is in progress. We also found that the trawler owner had not submitted forms regarding employee verification to the local police station as required due to the notification issued by the district magistrate, South Goa Margao. So we will be filing a report against the said trawler owner under section 180 IPC before the executive magistrate, Vasco. Yes, sir.
आयतारा गोवा फोर्डान पी सी घेतली कारण गोवा यूथ फॉर्मेशन तांच्यांनी स्थापन केला आणि सगळेजण वयोगटातले 24 ते 25 ते म्हणटा कितें लोकांची समस्या सोडयतले. तुमच्या मुखार आम्ही गोंयच्या जनते मुखार गोंयच्या युवकांच्या मुखार आम्ही एक फास्ट फॉरवर्ड मूव करणारो एक अशी टीम दोरिली असा जी आमकां लागली जवळजवळ 3 महिने तयार करपाक. विजय सरदेसायान फिल्टर करून ही टीम केल्ली असा कारण आमकां तयार करपाक जाय एज वी सेट ग्रासरूट लेवल लिडर्स आणि आज तुम्ही मुखार तुमच्या पळयला असतले की वी हॅव पीपल हूम वी हॅव पुट एज कॅन्डिडेट्स फ्रॉम पंचायत पंच लेवल इन ऑर इन म्युनिसिपालिटी अँड गॉट डेम इलेक्टेड अँड दे आर द युथफूल फेस आणि एवरेज एज जी असा तुमकां सांगपाक म्हणल्यार 24 ते 25 असा. सो हातून एक क्लियर कट इंडिकेशन वता की गोवा फॉरवर्ड पार्टी अंडर द लिडरशीप ऑफ विजय सरदेसाय इज मुव्हींग इन द राईट डायरेक्शन टू क्रिएट यंग लिडर्स फॉर द फ्युचर ऑफ गोवा. आम्ही यूथ फॉरवर्ड आतां फुडें कमिटी केल्ली आहा, वी आर गोन बी द वॉच डॉग्स. आमी वॉच डॉग्स रावले आसा गोंयपार पण राखपाक आमच्या गोंया खातीर. तशेंच आमी वी आर सद्दांच बॅकिंग करतले आमचे युथांक. गोंयांत जसलेय इशू आसले इट बी एम्प्लॉयमेंट ऑर एनी इशूज जे आमचे भुरगे सोंसता पळय वील ऑलवेज बॅक देम आनी फूल टायम आमी तेंच्या वांगडा रावतले. हांव मागता चडशे चेडवांनी फुडें येवपाचें कित्याक कोणी अशें चिंतप ना की बाबा आमी येयली आनी कांय जावपाक ना. जितलें तुमी हार्डवर्क करतले तुमकां फ्रूट डॅफिनेटली मेळटलें. फक्त मागता चेडवांनी चडशें फुडें येवचें म्हणून कित्याक आमचो सर विजय सर उतराचो मनीस आनी तो जें कितें उलयता तो सदां करून दाखयता. मडगांव मतदारसंघाचे लायटीचे जो प्रॉब्लेम असा तो सोडवपाक लागून हांगलो जो आमदार आणि मंत्री आहा जय साळकर त्याने लोकांक हे दिले आश्वासन दिले की आपण ते लायटीचे सगळे तुमचे प्रॉब्लेम सोडवले. त्याप्रमाणे आज अंडरग्राउंड केबलिंगाचे सालिगांव टू पर्वरी हेचे फाउंडेशन घातला आणि हे जेव्हा जातले 2-3 महिन्या भीतर काम घेतले आणि त्या उपरांत मागीर आणि एक सबस्टेशन हाडपाचो त्यांचा प्रयत्न आहा. कोलवाळ सबस्टेशना कडल्यान हांगर हे हाडून केबलिंग घालून सगळ्यो प्रश्न जे कितें लायटीचे प्रॉब्लेम आसा तो सुटावो करतले म्हणून प्रॉमीस आमी लोकांक केलेलो. जेन्ना इलेक्ट्रिकल फ्लक्च्युएशन जातली हांगासर आमी आमचो हॉनरेबल मिनिस्टर तेन्ना वा पांडुरंग मडकयकाराक हेका हाडून हेजे कडेन सर्टन गांवकारांनी आपली कारणें घातलेली आपले कितें प्रॉब्लम्स आसा ते तेज्या फुडल्यान मांडलेले. ऑल 6 पंचायत्स आर फेसिंग लॉट ऑफ प्रॉब्लम वीथ रिगार्ड टू इलेक्ट्रिसिटी. आतां हितून हो खुबसो मेजरली हो प्रॉब्लम आमचो सॉल्व जातलो. एक्सेस पर्वज ऑफ पावर हांगासर पावतलो आणि आतां ही लेईंग ऑफ केबल आमी आतां आयच्यान स्टार्ट करता आणि वो ले करीत थ्रू पिलेन पर्वरी सबस्टेशना कडेन वयतलो आणि दीस वील एक्च्युली स्टार्ट द कमेन्समेंट ऑफ दीस वील स्टार्ट सबस्टेशन वील स्टार्ट गेटिंग पावर आफ्टर 3 मंथ्स. सो विदीन 3 मंथ्स दीस वर्क वील गेट कंप्लिटेड. आणि एक ट्रान्सफॉर्मर आमकां सालिगांव सबस्टेशनाक घेवपाचो आसा. तेजी कॉस्ट आसा 3.5 crores. 10 MVA चो ट्रान्सफॉर्मर आसा प्लस आमचे एरियल बंच. म्हाका सांगपाक उमेद दिसता की आफ्टर ओल्ड गोवा कुंभारगाव कॉन्स्टिट्युएंसी सालिगांव कॉन्स्टिट्युएंसी वॉज द फर्स्ट कॉन्स्टिट्युएंसी टू गेट एरियल बंच केबलिंग. आणि एरियल बंच केबलिंग असो असा की तेजेर पहिली पावस पडटालो लायट वयताली, झाडां पडटाली लायट वयताली. हे सगळे प्रकार ह्या फुडें बंद जावपाचे आसा आणि अनइंटरप्टेड पावर सप्लाय दिवपाचो जो आमी निर्णय घेतलेलो, जो आमी लोकांक आश्वासन दिले, प्रॉमीस दिले ती आश्वासन पूर्ती करपाचो खंय तरी टायम इल्लो आसा. तशेंच LED फिक्स्चर्स सगळे एरियेक आमचे खंय खंय उरल्या LED ते आमी प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट करता आणि आमचे खंय खंय स्पेशली गिरी वाठारांत LED फिक्स्चर्स अजून करपाचे आसा जावं इतर वाठारांत जे आसा ते LED फिक्स्चर्स आमी करतले. तशेंच म्हाका फाटल्या दिसांनी आमकां लायटीचो खुबसो प्रॉब्लम जालो आणि लायटीचो प्रॉब्लम जाल्ल्या कारणान लोक खूब संताप जाताले आणि लोकांनी इतले सुद्दां उलोवन दाखयल्ले की केन्ना करतलो जे अंडरग्राउंड केबलिंग म्हणून पळय जे व्हडल्या व्हडल्यान सांगता आणि लोकांक पळय फटयता हे केन्ना जातले अशें सुद्दां थोड्यांनी म्हणून दाखयल्ले. तर दीस इज अ बिफिटिंग रिप्लाय. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. भगवान महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट पोंडा गोवा यांचे प्रेसिडेंट सुभाषचंद्र जैन आणि चतुर्मासान पुजिल्ल्या पावणे घेतिल्ल्या कलशाचे स्वामी परमपूज्य श्री 108 प्रमुख सागरजी महाराज हांच्या हस्तुकीं
त्यांच्या निवासस्थानी कलश स्थापनेचा कार्यक्रम झाला. या वेळेला नागेशी बांदोडा ते त्यांच्या घरापर्यंत जुलूसाचा कार्यक्रम आशिल्लो. आज नाबेली रुजाळ सायबिणीचे नव्यानाचो पहिलो दीस आणि आज पहिल्या दिसा परंपरीक रितीन सायबिणीची इमाज तेलावली इगोजी सावन नाबेली इगोजी लागी हाडून पहिले मीस जाले नव्यानाचे. गजनृत्य आज हे गजनृत्य आणि चपय देडशी वाळा
हांची आमची पारंपारीक संस्कृती असा जी तेंच्यानी जतन करून दवरलेली असा. आमच्या बापायपासून आजच्या पंजापासून चालूच आमच्या उरला ते आयच्या हे आमचेच पिढी कसे न्हू पहिलीपासून आमचे चालूच असा ते आणि पण आमचे वर्सान एक थोडी लोक वर्सान करतात पण आमचे तिसरा भागा तीन वर्सां एकदा असे करपाचे आमचे असे असा आमचा ठराव ते आमच्या देवाचे कार्यक्रम हे गजे म्हटले आमचे देवाचे कार्यक्रम चालू असा हे आमचे काय इथलं खर्च येतात न्हू आणि किती तरी येतात खर्च आमचो म्हणून कमी कमीच कमी काय नाही 60-70 हजार रुपये खर्च येतात तो खर्च आमकां एकदम म्हाग बसता म्हणजे आता त्या आमचे कोण सर्वीस बिर्वीस तसली असे कोण ना न्हू म्हणून आमकां ते म्हाग बसता त्या खातीर आमची मागणी सरकारकडे आमकां कितें तर मदत करपाची. पण एक प्रामुख्याने सांगपाक येता आमच्या धनगर बांधवाचे भुरगे जे आसा सृश्टीत पिढी आसा ती आयज हे कला संस्कृती जोपासना करतात पण त्या जर आणि सरकारच्या पाठबळ मेळ्ळे प्रोत्साहन मेळ्ळे फार बरे गरजेचे बरे जातले सोयीस्कर जातले जेणेकरून आमची जी कला जी असा टिकून रावतली आणि हितूर जर आमचा असा उद्देश असा सरकाराकडे मागणी असा आमची कित्याक जर हे कला शिकवपाक आयज तरुण पिढीक आमच्या जाणटे आहात त्या पहिली सादरीकरण करताले सो आयज तरुण पिढीक जर शोषित पिढीक जर हे करपाक जर आयज शिकवपाक जाय जाल्यार कला संस्कृतीन एक स्कीम करची आणि जेणेकरून तितूंतल्यान आमी शिक्षक किंवा असे काही जे नेमू शकता आणि हितूर अशे प्रकारचे जाता की सांग आयज वाद्या सुद्धा घेवपाक गेल्यार भरपूर कॉस्टली असा सो ती घेवपा खातीर सुद्धा शक्य जायना सो हितूर बाकीची पारंपारीक वाद्या हे असतात आणिकूय वाद्या असा आता हे काही आर्टिफिशियल ढोल हे ते भितूर जाता पण पयलीच्या काळात तसे नसले पयलीच्या काळात पारंपारीक ढोल असले लाकडापासून तयार केले सगळे व्यवस्थित रित्या त्याला कोण पोव असलो किंवा बाकीचे मुरळी असली सो हे पद्धतीचे त्या वाद्या बी असली सो ते पैशा अभावी लोक आता हाडू शकना सो एक मागणी असा तुमच्या माध्यमातल्या सरकाराकडे आणि आता जे कला आणि सांस्कृतिक मंत्री आहात गोविंद गावडे सरांनी त्यांना मागणी असा त्यांच्यानी एक बरी स्कीम धनगर समाजा खातीर काय करची आता तशी बाबा बाकीच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटची स्कीम असा किंवा सोशल वर्कच्या धनगर समाजा स्कीम असा त्याच माध्यमातल्या आर्ट्स अँड कल्चर डिपार्टमेंटान ही स्कीम करची. गोयच्या सिटी ग्रामाच्यो खबऱ्यो घेऊन परत मिळूया तो मेरेन नमस्कार कीप वॉचिंग प्रुडंट.